सेनापति येसाजी कंक। राज्याभिषेकानंतर छत्रपतींनी दक्षिण दिग्विजय केला, त्यावेळी कुतुबशहाच्या हत्तींशी रोमांचक झुंज देऊन राजांचा एक एक मावळा हजार हत्तींच्या बळाचा आहे। ही उक्ती सार्थ ठरवणारे सर सेनापती येसाजीराव कंक। फर्जंद या चित्रपटाच्या माध्यमातून ज्यांनी कोंडाजी फर्जंद ही भूमिका साकारली आणि आपल्या प्रत्येकाच्या मनावरती घर केलं, अधिराज्य केलं, असा अंकित मोहन फत्ते शिकस्त या चित्रपटाच्या माध्यमातून येसाजी कंक ही भूमिका साकारणार आहे। पुन्हा एकदा वेगळा अनुभव, काय सांगशील अंकित, कसा होता अनुभव, कैसे था? बहुत ही अलग था और दिग्पाल के साथ जुड़ने का मतलब मैं अपने आप को बहुत भाग्यशाली मानता हूँ, बहुत खुशकिस्मत मानता हूँ कि मुझे दिग्पाल जैसा एक इंसान मिला, दिग्पाल जैसी एक सोल मिली जिसके साथ कहीं ना कहीं मैं कोई ना कोई किस्मत ज़रूर जुड़ी है। जो वो इनिशिएटिव और हार्डवर्क ले रहा है लोगों तक उस अवेयरनेस को पहुँचाने के और उन अनसंग हीरोज़ के बारे में बताने के लिए, तो कहीं ना कहीं उसका हिस्सा मैं उसके साथ बनाऊँ तो मैं भी अपने आप को बहुत ही ब्लेस्ड मानता हूँ। और फतेह शिकस्त की जहाँ तक बात है तो इसमें मैं कैरेक्टर कर रहा हूँ येसाजी कंक का, और फर्जंद में मैंने कुंडाजी फर्जंद पोर्ट्रे किया था। तो ये एक कहीं ना कहीं एक बहुत ही ज़्यादा जिम्मेदारी भी होती है कि आप एक ऐसे कैरेक्टर, एक ऐसे अनसंग हीरो को पोर्ट्रे कर रहे हैं जिनकी लोगों में बातें बहुत हैं और लोगों को बहुत उम्मीद है कि जितना उन्होंने रियल लाइफ में करा है उसका कुछ अंश मैं रियल लाइफ में अपनी मेहनत के साथ पोर्ट्रे कर पाऊँगा। और जितना मज़ा फर्जंद में आया था उससे कहीं लाख गुना ज़्यादा मुझे मज़ा फतेह शिकस्त में आया है। और ये एक्सपीरियंस ऐसा है कि कहीं ना कहीं मैं स्पीचलेस हो जाता हूँ, थोड़ा इमोशनल हो जाता हूँ जब भी मैं इस ऐसे प्रोजेक्ट्स के बारे में बात करता हूँ, क्योंकि जब फील होता है कि उन्होंने रियल लाइफ में इतना कुछ करा है अपने लोगों के लिए, अपने देश के लिए, अपने समाज के लिए, और उनके साथ आप उनको लोगों तक पोर्ट्रे करने की एक छोटी सी कोशिश कर रहे हैं, तो इट्स अ वेरी इमोशनल मोमेंट एंड येट इट्स फन, इट्स ग्रेट। येसाजी कंक के बारे में जितना हम लोगों ने पढ़ा है वो बड़ी बड़ी तोहफे उठाते थे और शत्रु को चारे मुंडे चीत करते थे, जैसे कि हम लोग मराठी मध्ये अभी बोलतो। हा सगळा अनुभव तुम्ही जेव्हा स्वतः वाचला, व्हेन दिग्पाल नरेटेड दिस कॅरेक्टर टू यू, व्हॉट वॉज युअर फर्स्ट रिएक्शन? आय हॅव नो क्लू दॅट हु वॉज येसाजी कंक, बट व्हेन दिग्पाल टोल्ड मी, तो पहली चीज जो उसने मुझे बताई, सबसे पहले उन्होंने बताया था कि उन्होंने एक हाथी को हराया था, तो कहीं ना कहीं मुझे लगा कि नहीं, इस कैरेक्टर को प्ले करने में बहुत मज़ा आने वाला है, बिकॉज इतने पावरफुल, इतने मतलब एक हाथी को हराया, मतलब ये सिर्फ कहने में मजाक वाली बात नहीं है, इट्स ट्रू। और उनको ही पोर्ट्रे करने के लिए, जस्टिस देने के लिए मैंने थोड़ा सा अपना बॉडी में भी चेंजेस लाया, वेट गेन किए, डाइट चेंज करी, और मेरे जो बेटर हाफ हैं रुचि सावण इधर ही हैं, मैं बुलाना चाहूँगा उन्हें। रुचि जी प्लीज़ कम हियर। कोई बात नहीं, अभी तो तुम सौरभ भाई के गेटअप में नहीं हो। नहीं नहीं, हाँ मैं खूब ती डिसिप्लिन पाळली होती की आम्ही एकदा गेट हाँ गेटअप्स मध्ये आलो की आम्ही यूज टू बी इन आर ओन रूम्स, आम्ही कधी तो म्हणजे स्वैराबाईंजवळही नाही यायचा, यायचा तरी मुजरा करायचा। और वो वैसे भी तो रियल लाइफ में तो बीव्यू करना ही पड़ता है ना। नहीं मुझे इस कैरेक्टर में भी जैसे फर्जंद में रुचि वॉज ऑलवेज देयर, चाहे वो मेरी लैंग्वेज करेक्शन से लेके मेरी डाइट को लेके या मेरी स्लीप को लेके या मेरे कंफर्ट जोन को लेके, तो इसी तरीके से उन्होंने इस फिल्म का हिस्सा होते हुए भी उन सब चीज़ों पे ध्यान दिया, एंड शी इज़ ऑलवेज बीन देयर एंड लाइक अ ब्यूटीफुल सपोर्ट। और जितनी सुंदर मुझे रुचि इस फिल्म में लगी उतनी सुंदर आज तक नहीं लगी, जो वो कैरेक्टर्स में उन्होंने मतलब आई मीन योर गेटअप। थैंक यू। मैंने शादी में भी नवारी पहनी थी। नहीं मगर इसमें हेड टू टो यू वर लुकिंग लाइक, क्योंकि वो पूर्णिमा ताई और किसका हाथ है अपनी मेकअप आर्टिस्ट, कौन है, सानिका गाडगिल, हमें मेकअप आर्टिस्ट, हमारी टीम भी बहुत अच्छी है और इस सेम टीम के साथ दोबारा काम करना, और रुचि का तो ऑफ कोर्स फर्स्ट एक्सपीरियंस था बट मुझे दिग्पाल से मिलवाने वाली रुचि ही थी, तो ये एक अब एक फैमिली सी बन गई है जिसमें कहीं ना कहीं अगर मैं अगर दिग्पाल के साथ जिंदगी भर जुड़ना चाहता हूँ और अगर उसकी फिल्म में मुझे एक पासिंग करने को भी मिले ना तो भी मैं उसकी फिल्म का हिस्सा बनूंगा। ये तुमने मेरा डायलॉग चुराया, क्योंकि फर्जंद के बाद में, फर्जंद नंतर मेरे दिग्पाल सांगितलं होतं ऍटलीस्ट नेक्स्ट फिल्मला ना मला एक पासिंग शॉट दे, मला ऍटलीस्ट आय वॉन्ट टू बी अ पार्ट ऑफ द फिल्म, की मी होते कुठेतरी दिसले मी असं मागे। और उसने तुम्हें इतना बड़ा रोल दे दिया। हाँ मुझे हे माझे साथी आने, ये तो दोस्ती की चीटिंग है, पकड़ो मत। नहीं ऐसा कुछ नहीं, तो फिर मुझे फर्जंद में क्यों नहीं है? फर्जंद में भी होती फिल्म, पर ऐसा नहीं है। दिग्पाल खूब
म्हणजे प्रॅक्टिकली विचार करतो, कारण त्याला ती एक जी विजन सगळ्यांसमोर आणायची आहे त्याच्यासोबत तो खेळत नाही कुठेच. त्याचं खूप डिसिप्लिन आहे, जे काही तो विजन महाराजांची लोकांपर्यंत पोचवायचा प्रयत्न करतो आहे, आणि त्या विजनबद्दल आम्हा सगळ्यांना खूप आदर आहे. आणि त्या आदरापायी आम्ही त्याचा शब्द तो शेवटचा शब्द असतो, त्याच्या पलीकडे आम्ही काही करत नाही किंवा त्याला क्वेश्चन करत नाही. तो जे सांगतो ते वाक्य, एक्झॅक्ट वाक्य आम्ही रिपीट करतो, आणि त्याची जी विजन असते, तो त्यांनी जे काही त्या फ्रेममध्ये बघितलं असतं किंवा त्याला जे काही महाराजांचं लोकांपर्यंत पोचवायचं असतं, आम्ही त्याच्यात फक्त मीडियम आहोत, तेवढा आम्ही काम करतो. अपने हर सीन में दिखपाल को बोलता हूँ की बस तुम मुझे बताओ क्या करना है. हाँ. मैं वैसे ही कॉपी पेस्ट कर दूंगा, मैं अपना कोई एफर्ट डालने की हिम्मत नहीं करूंगा. मैं दोघांचा गुरु आहे तो भाषेचा, माझा फर्स्ट डेली सोपला तो माझा हिरो होता, आणि त्याच्यात त्याने माझी भाषा म्हणजे अजिबात कंट्रोल नव्हता माझ्या भाषेवर, आणि तेव्हा तो शिकवायचा म्हणजे मला ॲज अ ट्रू गुरु, जो म्हणजे न चिडता, न कटकट करता, कधी काही प्रश्न थुकरट प्रश्न असायची पण तो कधीही त्यांनी असं नाही केलं की काय विचारतेस, तुला साधं इतकंही येत नाही. सो तसंच त्याने याच्याबरोबर ती प्रोसेस केली फर्जनच्या वेळीसुद्धा आणि ह्यावेळीसुद्धा, आणि त्यामुळे आम्हाला खूप ब्लाइंड ट्रस्ट आहे ना. हमेशा हां. सोयराबाईंची व्यक्तिरेखा तू साकारत आहेस. सोयराबाई म्हटल्या की अर्थातच एक महाराणीचा एक आवस होता, आणि त्याशिवाय जे काही त्यांचं दिसणं होतं स्क्रीनवरती, तर त्यांचे कोणकोणते संदर्भ या निमित्ताने तू अभ्यासले? ते एक सेकंड. ओके ओके. हां. सो जे काही दीपालने आमच्या कॉस्ट्युम डिझायनर किंवा मेकअप आर्टिस्ट किंवा हेअर ड्रेसर्सना जे काही ब्रीफ दिलं होतं, ते त्यांना खूप करेक्ट ब्रीफ दिलं होतं. मी त्याच्यात ॲक्च्युली काही मेडल इन नाही केलं की काय हे आहे की म्हणजे कुठला फोटो पाहायला किंवा रेफरन्स, कारण ते नेहमी अडल्ट्रेट होतं. त्यांनी त्याचा हिस्ट्रीचा अभ्यास केलेला आहे, त्याला माहिती आहे. त्यांनी त्याच्या हिशोबाने त्याला वाटलं मी की मी सोयराबाई म्हणून दिसू शकते, त्या कॅरेक्टरमध्ये मी प्लेस होऊ शकते. सो मी पण काही क्वेश्चन केलं नाही ॲक्च्युली, म्हणजे मी काही अशी खूप आधीपासून प्रिपरेशन नव्हती केली, पण त्यांनी एकदा जेव्हा ते रिस्पॉन्सिबिलिटी हातात दिल्यानंतर मी खूप सिन्सिअरली ॲज अ सिन्सिअर स्टुडंट मी ते फॉलो केलं. सोयराबाईंचा त्या काळातला एक गुण आपण ज्याला म्हणूया, जो तुला आवडलेला होता आणि जो खूप भावला मनापासून, काय होता तो गुण? म्हणजे आता राण्या ज्या होत्या त्या महाराजांची विजन फॉलो करायच्या बेसिकली. तेव्हा स्वराज्य ही जास्त मोठी गोष्ट होती. सो त्याच्यापुढे मला नाही वाटत की कोणाचंच काही यु नो इच्छा आणि काही हां आकांक्षा असतील. सो ती जी महाराज आणि जिजाऊ, आधी जिजाऊ, जिजाऊंची जी काही हां विचारधारा होती किंवा महाराष्ट्र कसा घडवायचा होता त्यांना, त्याच्या पुढे कोणाचा गुण काय, ती विजन सगळ्यात मोठी आहे, आणि आय गेस आम्ही त्याचा फक्त पार्ट आहोत. एक शेवटचा प्रश्न, ते म्हणजे अंकितला तू ज्यावेळेला ऑब्झर्व करत होतीस, अंकित यसाजी कंक साकारतोय, तर त्याचे सीन्स करतोय प्रत्यक्षातला अंकित आणि एक स्क्रीनवरचा अंकित, म्हणजे शूटमध्ये असलेला, काय तुला डिफरन्स जाणवलेला होता? नाही, हे आधी पण घडलं आहे आणि नेहमीच घडतं त्याच्या बाबतीत. तो जेव्हा त्या गेटअपमध्ये येतो, त्याला जे काही कॅरेक्टर प्ले करायचं असतं, तो त्या गेटअपमध्ये येतो, तर तो तसा वागायला लागतो तो. आणि तो मग तेव्हा माझा अंकित नसतो किंवा कोणाचा मित्र अंकित नाही, तो ते कॅरेक्टर प्ले करत असतो. जेव्हा यसाजी कंक म्हणजे ते सीन्स सुरू होते आणि सीन्सचं चित्रीकरण सुरू होतं, तेव्हा तो आमच्याकडे लक्षही नाही द्यायचा. त्याच्यासाठी फक्त त्याचा तो दिग्दर्शक त्याच्याकडे बघायचा तो, आणि तसा तसा वागायचा. तो खूप फोकस्ड आहे त्या बाबतीत. सो फर्जंदाच्या वेळेसुद्धा तो पहिल्यांदा लुक टेस्टमध्ये तो ते कपडे घालून आल्यानंतर तो वेगळाच होता, तो अंकित नव्हताच. आणि यावेळीसुद्धा कंकांच्या भूमिकेत तो जेव्हा उतरायचा, अगदी म्हणजे मनापासून तो ते सगळं असं म्हणजे फील करायचा. आणि त्याची गंमत म्हणजे की तो नेहमी जेव्हा तो मेकअप करत असतो किंवा त्या कॉस्ट्युम्स घालत असतो, तो नेहमी प्रार्थना करतो की मी तुम म्हणजे गुस्ता की माफ पर आपको प्ले कर रहा हूँ, आप साथ दे देना. नक्कीच, तुमची ही भूमिका नक्कीच
खूप गाजणार आणि हाऊसफुलचे बोर्ड लागणार या चित्रपटाला अशा मी तुम्हाला शुभेच्छा. खूप छान होता ट्रेलर आणि आम्हाला सगळ्यांनाच हा ट्रेलर आवडलेला आहे आणि नक्कीच चित्रपटसुद्धा आवडणार. हे तर म्हणजे आवडण्यापेक्षा त्यांच्या व्हॅल्यूज आहेत, त्यांची इच्छाशक्ती आहे मराठ्यांची एक सुराज्य उभं करण्याची, जिथे क्राईम फ्री वर्ल्ड जे आपण पाहू इच्छितो आत्ताच्या काळात, आपल्या नव्या पिढीपर्यंत ते जरी पोचलं ना तर आमचा त्याच्यात सक्सेस आहे. सो संस्कार घडतील याची अपेक्षा आहे. खूप खूप धन्यवाद आणि तुझ्या या भूमिकेसाठी तुला शुभेच्छा आणि या चित्रपटासाठी सुद्धा थँक्यू सो मच. कॅमेरा पर्सन करून सोबत सागर मालाडकर, अल्ट्रा मराठी करिता, मुंबई.